एक छोटी सी घटना जरूर याद करना चाहूंगा शिवाजी महाराज को औरंगजेब ने पकड़कर उस समय लेकर गए थे आगरा के अंदर किले में बंद कर लिया था पर शिवाजी महाराज ने खुद के लिए नहीं पर हिंदवी स्वराज्य की स्थापना के लिए वहां से तरीके से बाहर आए और बाहर आए इसलिए भारत के अंदर हिंदवी स्वराज्य की स्थापना कर सके ऐसा ही माननीय एक नाथ राव जी सिंधे को रोकने की भी बहुत कोशिश हुई पर आप भी शिंदे साहब बाहर आए और आप बाहर आए तो आज ये उल्लास है महाराष्ट्र के अंदर राष्ट्र प्रेमियों के हिंदुत्व की सरकार आई है आपके नेतृत्व में शिवाजी महाराज के जिस तरह से उनके मन में जो हिंदू स्वराज्य की कल्पना थी वो आप और देवेंद्र जी साकार कर रहे हैं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी छत्रपति शिवाजी महाराज की तुलना पुनः एक भाजप नेत्या है दरमियान राज्यपाल भाजप नेते केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी तुलना केली होती तर जे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी शिवरायांच्या आग्र्यातून सुटकी जी बंड केलं होतं एकनाथ शिंदे यांच्याशी तुलना केलेली आहे त्यामुळे यामुळेच राज्यामध्ये रणकंदन सुरू झालं असून राष्ट्रवादी काँग्रेस असेल महाविकास आघाडी प्रभात लोडा यांच्या विरोधात आक्रमक झाले मात्र महाविकास आघाडी विरोधात या सत्ताधारी नेत्यांची मतक आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ नमस्कार मी स्वप्नील जाधव माय महानगरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे वक्तव्य सुरू होतं जे वाद निर्माण झाले होते एकंदरीत एक राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यामुळे यानंतर भाजप खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी केलेलं एक वक्तव्य होतं यानंतर आता पुन्हा एकदा राज्यामध्ये राज्यातील मंत्री असलेले पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा प्रभात लोढा हे अतिशय शांत आणि संयमी असं राजकीय नेतृत्व आहे परंतु मंगल प्रभात लोडा यांनीच एक विधान केलं आणि ते विधान आहे ते चर्चेच्या केंद्रस्थानी आलं दरम्यान प्रभात लोढा यांनी शिवरायांच्या आग्रेतून सुटकेची जी तुलना आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाशी केलेली आहे यापूर्वीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका कार्यक्रमानिमित्त संबोधित करताना जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत केली होती त्यामुळे राज्यपाल असतील महाविकास आघाडीच्या चांगलेच टीकेच्या धनी झाले होते भाजप सुद्धा टीकेची धनी झाली होती यामध्ये आता मंगलप्रभात लोडा यांचं वक्तव्य चर्चेचा विषय ठरते आणि मंगल प्रभात लोडा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा भाजपवरती महाविकास आघाडी निशाणा साधताना दिसते यावेळी मंगलप्रभात लोडा यांनी सुद्धा आपण हे कोणताही हेतूस परस्पर असं विधान केलं नाही असं प्रकारचं जरी वक्तव्य करून त्याच्यावरती खुलासा केला असला तरी महाविकास आघाडीतील नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा प्रभात लोडा आणि भाजपचा चांगला समाचार घेतला यामध्ये वाचाळवीरांना आवरा असं यापूर्वीसुद्धा अजित पवार या म्हणाले होते आणि आता पुन्हा एकदा वाचाळवीरांना आवरा असं ते म्हणालेत पत्रकार मित्रांनो या वाचाळवीरांना आवरा 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 हे सातत्याने मी सांगतो तरी देखील यांच्या मनामध्ये काही ना काही कल्पना अशा येतात हे, हे बोलायला एक जातात परंतु त्याच्यातनं अर्थ वेगळा निघतो साधी एक ही भूमिका देखील ह्या लोकांना कळत नाही एखादा माणूस जर चुकला तर बाकीचा एखाद्याला ठेस लागली तर दुसरा त्या अशा पद्धतीची ठेस लागणार नाही म्हणून प्रयत्न ना करत असतो हे तर दिसतच नाही यांच्यात चढावडच लागलेली आहे एकलकलमी कार्यक्रम हा सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्याचा अशी टीका आहे ती आदित्य ठाकरे यांनी केली होती अजित पवारांनी केलेल्या जर काही वक्तव्य केलं तर ते असं होतं की अजित पवार हे विधानभवनाबाहेर माध्यमांशी संवाद साधवते तेव्हा त्यांनी ते या मंगलप्रभात लोडा यांच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला जर भाजप नेत्यांकडूनच वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती जे काही वक्तव्य करण्यात येत आहे अवमान करण्यात येतोय अपमान करण्यात येत आहे असं अजित पवार म्हणाले तसं एखादा नेत्याला किंवा एखाद्याला ठेच लागली तर दुसरा शहाणा होतो परंतु यांच्यामध्ये तर एक स्पर्धाच लागली असं प्रकारचं मिश्किल टोलासुद्धा अजित पवार यांनी लगावलेला यावेळी महाविकास शिंदे फडणवीस यांनी सुद्धा साधला म्हणाले भाजप कडून हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याचा सुरू असल्याचं एकंदरीत या त्यांच्या नेत्यांच्या बोलण्यावरून दिसत टीकेवरून दिसतं असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय तर यानंतर उदय सामंत यांनी सुद्धा सार्वसारव करण्याचा प्रयत्न केला जे शिंदे फडणवीस सरकारचे मंत्री आहेत म्हणजेच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन मंगलप्रभात लोडा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाचीही होऊ शकत नाही मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांची ज्या आग्र्यावरून सुटका होती तेव्हा त्यांच्या आजूबाजूला कडेकोट बंदोबस्त होता परंतु तरीही ते आग्र्याहून सुटका त्यांची झाली त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे सुद्धा भोवती चांगलाच बंदोबस्त होता कडेकोट बंदोबस्त होता तरीही ते बंदोबस्त तोडून बाहेर निघाले अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे मंगलप्रभात लोडा यांच्या वक्तव्याचा कोणताही दुसरा अर्थ काढू नये असं देखील उदय सामंत यांनी म्हटलंय मात्र या सर्व टीकेच्या केंद्रस्थानी मंगलप्रभात लोढा गेल्यानंतर पुन्हा एकदा मंगलप्रभात लोढा माध्यमांसमोर आले आणि त्यांनी त्यांच्या वक्तव्यावर पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली मात्र त्यांच्या वक्तव्य जे असं काही होतं मी जे काही राजकीय माझी काही राजकीय कारकिर्दी आहे या राजकीय कारकिर्दीमध्ये कधीही वादग्रस्त बोललो नाही किंवा काही कोणत्याही राजकारणाला दुखावलं जाईल असं बोललो नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रहावरून सुटका ती एक प्रकारे मुख्यमंत्री यांच्या जे काही लढा दिला बंड केलं या बंडाशी केली मात्र यामध्ये कोणताही वेगळा अर्थ नव्हता असं सुद्धा मंगलप्रभात दोडा यांनी म्हटलंय मात्र तरीही राष्ट्रवादी काँग्रेस आता आक्रमक होताना दिसते राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईमध्ये यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत केल्यामुळे छत्रपती घराने सुद्धा नाराज झाले दरम्यान छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे तसंच संभाजीराजे यांनी सुद्धा राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे महाविकास आघाडीकडून ही सुद्धा मागणी होत असताना आता मंगलप्रभात लोडा यांचं वक्तव्य पुन्हा एकदा पुढे आलं त्यामुळे या आहे ते नवीन तोंड फुटल्याचं दिसतंय मात्र एकंदरीत महाविकास आघाडीच्या या सर्वच मागणीवरती आणि महाविकास आघाडीच्या आक्रमकतेला शिंदे फडणवीस सरकार कसं सा सामोरे जाणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशा ताज्या घडामोडी नवीन माहितीसाठी आमच्या माय महानगर डॉट कॉम वेबसाईटला विजिट करा फेसबुकला लाईक करा माय महानगरला युट्यूब चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका